नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक रानभाजी बनवणार आहोत, भारंगीची भाजी। पावसाळा सुरू झालाय आणि रानभाज्या मिळायला सुरुवात झाली आहे, तर ही रानभाजी वर्षातून आपल्याला एकदाच खायला मिळते, तर ती नक्की करून बघावी। तर ह्या भारंगीची भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया। भारंगीची भाजी ही अशी दिसते, ही भारंगीची पानं बघा कशी दिसत आहेत ती। ही पावसाळ्यात ही भाजी येते, याची ही पानं अशी खुडून घ्यायची, त्याचे देठ शक्यतो घ्यायचे नाही, कोवळे असतील तरच घ्यायचे। नाहीतर ही सगळी पानं खुडून घ्यायची। प्रथम सगळी आधी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्याची ही अशी पानं खुडून घ्यायची आणि नंतर मग भाजी बारीक चिरून घ्यायची। रानभाज्या ह्या साधारण जराशा उग्र असतात, पण पावसाळ्यातच एकदाच येतात, त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात, त्यामुळे त्या आपण ज्यावेळी त्या भाज्या येतात त्यावेळी करायच्या। ही भाजी अशी चिरून घ्यायची, चणा डाळ भिजत घालायची 1-2 तास आधी आणि हे कुकरला शिजवून घ्यायचे 2 शिट्या काढून। आता हे कुकरमध्ये आपण दोन्ही भांडी ठेवून देऊया आणि त्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या। भाजीमध्ये थोडं पाणी घालायचं आता कुकर थंड झाल्यानंतर या भाज्या काढून घ्यायच्या त्यामधून। ही भाजी पिळून घेतलेली आहे, कांदे 2, ओलं खोबरं, हळद, गूळ, मीठ, तिखट, तेल, उकडलेली चणा डाळ। 2 चमचे कढईमध्ये तेल घ्यायचे, त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, तो थोडा तांबूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक चिरलेले ते घालायचे। कांदा चांगला परतून घ्यायचा, कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडीशी, तिखट 1-3 चमचे आणि हे परतून घ्यायचं पुन्हा। आणि त्यामध्ये मगाशी आपण जी भाजी उकडून घेतलेली होती ती चांगली घट्ट पिळून घ्यायची आणि पुन्हा घालायची त्याच्यामध्ये। 1-2 वेळा ती चांगली पिळून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जो उग्रपणा तुरट अशी जी भाजी असते तो त्याच्यातला कमी होतो। आणि भाजी टाकल्यानंतर पुन्हा आता हे सगळ्याला आपल्याला मिक्स करायचं आहे। रानभाज्या जरा उग्र अशा असतात, त्यामुळे जरा उकडून घेतल्या की जरा त्याचा उग्रपणा कमी होतो त्या भाज्यांचा। त्यामध्ये ही आता उकडलेली चणा डाळ घालायची, मीठ आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं सगळं। गूळ थोडा घालायचा, जर नको असेल तुम्हाला नाही घातला तरी चालतो। ओलं खोबरं घालायचं आणि अशा प्रकारे ही आपली भारंगीची भाजी तयार झालेली आहे। ही झाली भारंगीची भाजी तयार। या रानभाज्या पौष्टिक तर असतातच, त्याचबरोबर शरीराला जे आवश्यक घटक असतात ते यातून मिळतात।
त्यामुळे या पावसाळ्यात ज्यावेळी भाज्या येतात त्यावेळी नक्की करून बघाव्या. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.